नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। सांगली जिल्ह्यात आज सापडले 15 कोरोनाबाधित रुग्ण, जिल्ह्याचा आकडा 143 वरती पोहोचला। सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 15 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। सांगली जिल्ह्यात जणू कोरोनाचा कहर झालाय। आजच्या एका दिवसात 15 रुग्ण सापडले असून जिल्ह्याचा आकडा 143 वरती पोहोचला आहे। आटपाडी, शिराळा, कवठेमंकाळ, तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील हे सर्व रुग्ण आहेत। आटपाडी तालुक्यातील करगणी, लेंगरेवाडी येथील 2, खानापूर तालुक्यातील साळशिंगे, कुर्ली येथील 2, जत शहरातील 1, मिरज तालुक्यातील मालगाव येथील 1, कवठेमंकाळ तालुक्यातील कदमवाडी आणि साळशिंगे येथील 2, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील 1 जण व शिराळा तालुक्यातील रिळे, माळेवाडी, मंदूर व सोनवडे या सर्व गावातले 7 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे। कोरोनाच्या या वाढत्या आकडेवारीने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, आमची वैशिष्ट्य स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा। शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा। गायत्री डेव्हलपर्स, विटा।